नमस्कार मित्रांनो, मी गणेश मांदाडकर आपल्या पाऊलवाट या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे. तर आजचा एक नवीन प्रयोग आहे किंवा नवीन व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. पहिल्यांदाच आपण भजनाच्या डबलबारीची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत आणि ती व्हिडिओ खास करून माझा मित्र, माझा सखा, माझा दोस्त, माझा यार, माझा लंगोटी संतोष बुवा शितकर, शितकर बुवांची बारी आणि देवगडचे बुवा सुशील गोठणकर बुवा यांची श्रीवर्धन दांड्यामध्ये आज डबलबारी आहे आणि त्या डबलबारीचा व्हिडिओ आपण खास करून आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत. शितकर बुवा ज्यावेळेस शाळेमध्ये असताना गायचे त्यावेळेस त्यांना साथ ही आमचीच असायची. भजनरूपी सेवा करता करता त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. नुकताच त्यांना रायगडभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि अनेक बक्षिसं त्यांनी मिळवलेली आहेत. असे आमचे शितकर बुवा म्हणजेच माझा सखा, माझा दोस्त, माझा मित्र संतोष कानू शितकर. लहानपणापासूनच भजनाची आवड, कारण वडील बुवा कानू महादेव शितकर हे भजनी बुवा होते आणि त्यांचाच वारसा पुढे आज शितकर बुवा चालवत आहेत. आणि मला आनंद आहे की माझा मित्र या भजनरूपी सेवेमध्ये कार्यरत आहे. शितकर बुवांचा आवाज आणि शितकर बुवांचं प्रबोधन हे सर्वांनाच भावतं आणि त्यामुळेच त्यांचा चाहता वर्ग खूप खुश असतो. त्यांची जिथे बारी असेल तिथे हा चाहता वर्ग पंचक्रोशीतून पोचत असतो. कोकणात भजन रसिक हा मोठा वर्ग आहे आणि शितकर बुवांचं तेवढंच नाव आहे या भजनरूपी सेवेमध्ये. आणि अनेक वर्ष ते या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांची भजनं प्रसिद्ध आहेत. खूप चांगल्या चांगल्या बुवांबरोबर त्यांच्या बाऱ्या नेहमीच होत असतात आणि त्या बाऱ्या नक्कीच फेमस होत असतात. गोठणकर बुवा सुद्धा प्रसिद्ध भजनकार आहेत आणि शितकर बुवा आणि गोठणकर बुवा यांच्या नेहमीच भजनाच्या बाऱ्या होत असतात आणि लोक त्याचा मनमुराद आनंद घेत असतात. कोकणात खूप प्रसिद्ध ही जोडी आहे आणि या जोडीला बऱ्याच ठिकाणी खूप प्रसिद्धी आहे. कोकणात अगदी गोव्यापर्यंत तुम्ही जर का शितकर बुवांचं नाव घेतलं तर शितकर बुवांना ओळखणारा प्रत्येक गावातला चाहता वर्ग असणार आहे आणि हीच माझ्या मित्रांनी कमवलेली मोठी संपत्ती आहे. अभिमान आहे माझ्या मित्राचा मला. तर आता आपण जाऊ, गोठणकर बुवांची बारी चालू झालेली आहे पहिली, तर आपण जाऊया गोठणकर बुवांच्या बारीला. Thank you.
सूर ठावा मजसी तूच ऐकता तूच सूर ठावा Bye.
देखील हरता वक्र तुम्ड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्री कामेश्वर श्री गांगेश्वर श्री आरेश्वर श्री कुणकेश्वर श्री हरिहरेश्वर हरी Thank you.
I'm gonna go get some.
Thank you.
Oh,
Recording.
माझ्याकडे शिक्षणाची धडी घेतली झालेला माझा विद्यार्थी परेश परशुराम चौगुले जोरदार डाळे त्याच्यासाठी होतात तिथे आहे त्याची बाबा तिथे आहे त्यांना सुद्धा मी ती आणायची विनंती करतोय परशुराम चौगुले. त्याचप्रमाणे माझा वर्गमित्र आज पाऊल वाट या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावची आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची संस्कृती परंपरा मग होळी असू द्या गणपती असू द्या शिमगा असू द्या शिमग्याची सोंगा असू द्या सगळे अगदी प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज गणेश मंडळ करायला त्याच्यासाठी तू दोन टाळ्या होत्या. पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया. अनेक भजनी कलाकार या पंचक्रोशीत उठतो ज्यांनी सुरांचा गीस काढलेली मंडळी वर्षानुवर्ष आहेत त्यांच्यासमोर मी म्हणजे तुमच्यासमोर एक प्लंबर आहे. पण माझ्या गुरुने जे मला शिकवलेले माझ्या वडिलांनी शिकवले माझ्या भजन सम्राट प्रमोद हरियाणा शिकवले पंडित महेशजी कुलकर्णी ज्यांनी मला शिकवलेले ते तुमच्यासमोर फक्त मी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिक तेवढा मी मोठा कोणी ज्ञानी नाहीये पण संगीत या अथांग सागरामध्ये आपण एक छोटीशी कुठेतरी नाव तीराला कशी न्यायची याचा प्रयत्न मी करतोय. एक कट्ट्यार काळजात पुसली या पिक्चर मध्ये चित्रपटामध्ये फेमस झालेलं गाणं तुमच्या समोर सादर करतोय आणि नंतर रे गरी सा मन मंदिरा Hey.
मुरली धर्म कुंड कुंड विहारी, रामे राम 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 राम
कृष्ण हरी।